अयोध्येत साकारात असलेल्या प्रभू रामाच्या मंदिराकडे अवघ्या देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. 22 जानेवारीला प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ज्या मुहूर्तावर होणार आहे त्याचं पुणे कनेक्शन आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं सांगते. तर देशभरामध्ये ज्या काही ज्योतिषांना किंवा पंचांगकर्त्यांना यासाठी मुहूर्त बघायला सांगितला होता त्यापैकी एक पंचांगकर्ते हे पुण्यातले गौरव देशपांडे असं त्यांचं नाव आहे. गोविंदगिरी महाराज जे आहेत म्हणजे प्रभू रामांच्या तीर्थक्षेत्राचे जे कोषाध्यक्ष आहेत त्या गोविंदगिरी महाराजांनी गौरव देशपांडे यांना हा मुहूर्त शोधायला सांगितला होता आणि त्यांनी शोधलेल्या मुहूर्तावरच आता प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. आणि ही गोष्ट निश्चितच आनंदाची आहे आणि पुणेकरांसाठी ही अभिमानाची सुद्धा आहे. अयोध्येला जी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 22 जानेवारी 2024 रोजी त्याबद्दल मुहूर्त काढण्यात यावा अशी आज्ञा आम्हाला गोविंद देवगिरी महाराज जे अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहे त्यांच्यातर्फे 2023 असं सांगण्यात आलं आम्हाला की हा मुहूर्त शुद्धातला शुद्ध मुहूर्त तुम्ही काढून द्या. त्यानुसार अशी योजना सुरू झाली की मग त्यांनी अट पण अशी टाकली होती की 25 जानेवारी 2024 मुहूर्त आम्हाला पाहिजे आहे. तर आता प्राणप्रतिष्ठा देवतेची कधी करायची तर उत्तरायणामध्ये प्राणप्रतिष्ठा ही सर्वश्रेष्ठ शास्त्रामध्ये सांगितली आहे. तर उत्तरायण हे मकर संक्रांतीला म्हणजे 15 जानेवारीला सुरू होत आहे त्यामुळे 15 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यानचा मुहूर्त घेण्यात यावा अशी त्याबद्दल विचारसरणी चालू झाली. तर या 10 दिवसात मुहूर्त काढताना मराठी महिना जो येतो तो आहे त्याच्यामध्ये पौष महिना. तर पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम किंवा समज गैरसमज समाजामध्ये असतात की पौषात शुभ कामं करावीत की नाही. पण पौष महिना हा प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय उत्तम सांगितलाय. जे ज्योतिषशास्त्रावरचे काही विशिष्ट ग्रंथ आलेत बृहत दैवज्ञ रंजन विद्या माधवीय यामध्ये पौषे राज्य विवृद्धीस्यात असं फळ सांगितलेलं आहे. पौषामध्ये जर देवतेची प्राणप्रतिष्ठा झाली तर राज्य वृद्धी होते, प्रजा सुखकर होते, प्रजेला समाधान लाभतं असं फळ दिलंय. मग पौष महिना तय झाला त्यानंतर तिथी कोणती घ्यायची यासंबंधी ज्या देवतेची जी तिथी आहे ती जर मिळाली तर सर्वात उत्तम. त्यानुसार द्वादशी तिथी ही भगवान विष्णूंची सांगितली आहे. प्रभू रामचंद्र हे विष्णूंचंच स्वरूप असल्यामुळे द्वादशी तिथी फिक्स करण्यात आली. त्यानंतर वार सुद्धा शुभ असणं गरजेचं आहे. त्यातला सोमवार हा जो वार आहे त्या सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा झाली तर लाभप्रद होते, सर्व जनतेला प्रजा सुखी होते असं फळ ज्योतिषात दिलेलं आहे. त्यामुळे सोमवार द्वादशी आणि नक्षत्र कुठलं घ्यावं तर त्या दिवशी मृग नक्षत्र हे अतिशय शुभ असणारं नक्षत्र आहे. त्यामुळे सोमवार द्वादशी मृग नक्षत्र यांनी संयुक्त असा दिवस काढण्यात आला तो म्हणजे 22 जानेवारी 2024. आता हा नुसता दिवस फिक्स होऊन उपयोग नसतो तर त्यातली वेळ महत्वाची असते. तर अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्न साधारणपणे 2 ते 2.25 तास असतं, 11-17 नंतर पुढे ते असणार आहे. त्यातला स्थिर नवमांश एक 14-15 मिनिटाचा एक कालावधी असतो तो सुद्धा त्याच्यात एकदम मायन्यूट लेवलवर गणित करून काढण्यात आला. तर अशा प्रकारे 22 जानेवारी 2024 ही प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना देशपांडे पंचांगातर्फे आम्ही महाराष्ट्रातून देण्यात आली. आमचं महदभाग्य मी समजतो की या रामचंद्र प्रतिष्ठेमध्ये आमचा एक खारीचा वाटा जो आहे तो एक ही सेवा रुजू झाली. नमस्कार.